माझे अमर राजेंद्र राऊत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर आजच्या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधायला आलोय, किंबहुना तुम्हाला विचार करायला लावणारी एक गोष्ट सांगायला आलोय, किंवा आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पेटून उठण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. आज आपल्या मराठी भाषेवर होणाऱ्या अपमानास्पद आक्रमणाचा खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही युवक मिळून परतावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी 2-3 दिवसांपूर्वीची गोष्ट पहा, बिग बॉस 14 म्हणजे 14व्या भागातील 14व्या सीझनमधील कुमार सानू, भारताचे सुप्रसिद्ध गायक, यांचे सुपुत्र जान कुमार सानू यांनी मराठी भाषेची मला प्रचंड चीड येते, किंवा माझ्यासमोर मराठी भाषेचा उद्गार नकोय, मराठी भाषा माझ्यासमोर वापरली जाऊ नये असे उद्गार काढले. त्यानंतर अनेक राजकारणी पेटून उठले, त्यांच्या विरुद्ध आंदोलनाची भाषा निर्माण झाली, त्यांना पुन्हा त्यांचं थोबाड रंगवण्याची भाषा निर्माण झाली, त्यांना शिक्षा देण्याची भाषा निर्माण झाली. पुन्हा तेच पाडे गायले गेले, वाचले गेले, पुन्हा त्याच्या वडिलांचा माफीनामा आला, पुन्हा त्या आरोपीचा, मी आरोपी मुद्दा म्हणून म्हणतोय, पुन्हा त्या संबंधित व्यक्तीचा म्हणजे जान सानूचा माफीनामा आला की माझ्याकडून चुकीनं मी त्या मराठी भाषेचा अपमान केला आहे. चुकीनं माफीनाम्यावर सोडून द्यायचं? तसं पाहायला गेलं तर मराठी माणसाला याची चीड येईल असं मला अजिबात वाटत नाही, कारण कोण कुठला जान सानू हे काय पहिल्यांदाच उद्गार झाले नाहीत ना माझ्या मराठी भाषेबद्दल? हा काय पहिल्यांदाच अपमान झाला नाही ना माझ्या मराठी भाषेचा? आणि हे पहिल्यांदाच सहन करत नाही ना सह्याद्रीच्या कुशीत बसलेला स्वतःच्या स्वाभिमानाचा इतिहास इतरांना छाती फुगून सांगणारा मराठी माणूस हा मराठी भाषेचा अपमान पहिल्यांदाच ऐकत नाही ना? छे, निगरगट्ट मराठी मनावर याचा काय परिणाम होणार? सगळं बोलायच्या आधीच सांगतोय, जो या कॅटेगरीत बसतो ना, ज्याला मराठीचा अभिमान वाटत नाही ना, त्याला ही गोष्ट बोचली पाहिजे, आणि ज्याला वाटतं ना त्याने याच्यावर तोंड उघडलं पाहिजे, आणि मराठीचा अपमान करणाऱ्याला जागच्या जागी ठेचलं पाहिजे. संत ज्ञानोबा माऊली सांगून गेलेत, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. वाङ्मय सांगतंय, साहित्य सांगतंय, जगामधली सगळ्यात गोड, सगळ्यात रसाळ, सगळ्यात अर्थपूर्ण कोणती भाषा असेल तर ती माझी मराठी भाषा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान आम्ही गातो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहासाचा वारसा आम्ही चालवतो ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवहाराची भाषा देखील मराठी होती. आणि कोणी ऐऱ्या गैऱ्यांनी येऊन आमच्या मराठी भाषेची लखतरे टांगायची? आणि त्याही पेक्षा आरोपी आम्ही आहोत, आणि ती गप गुमान आम्ही सहन करतोय. हरामखोरांनो, तुमच्या राज्यातून येऊन इथं कमवता, इथं जगता, ज्या मराठी भाषेची चीड सांगतोयस ना, त्याच महाराष्ट्रात जान सानू तुझा बाप कुमार सानू इथंच फेमस झालाय, त्याच मराठी भाषिकांनी तुझ्या बापाला उचलून धरलंय. महागड्या गाड्यांमध्ये फिरतो ना, ज्या मुंबईच्या जीवावर फिरतो ना, ती मुंबई मराठी माणसाची आहे. हिंमत कशी होते तुमची? इतकं पोट तिडकीनं तळमळीनं बोलतोय ना याचं कारण आहे. हे सगळं त्याच्याबद्दल नाही बोलत, तुम्ही आम्ही गप बसलोय ना याची चीड जास्त येते. कसं झालंय माहिती आहे? पाश्चिमात्य संस्कृतींचं अनुकरण करता करता आम्ही आमची संस्कृती विसरत चाललो ना, यासारखं मोठं दुर्दैव कुठं नाही आहे. म्हणजे आईचा अपमान केला तरी चालेल, पण माझी मॉडर्न मावशी माझ्यासाठी स्वाभिमानी आहे अशी तर आमची झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत, सह्याद्रीच्या मातीत, या महाराष्ट्राच्या मातीत, या मराठी आईच्या भूमीत आम्ही सगळ्यांना सामावून घेतलो, ही आमची चूक झाली का? विविधतेमध्ये एकता जपणारा माझा हिंदुस्थान, त्याचीच परंपरा महाराष्ट्रानं चालवली ना, त्याचीच आमची चूक झाली का? येणाऱ्या प्रत्येकाला जगवण्याचं काम इथल्या मराठी माणसानं मान सन्मानानं केलं, हीच आमची चूक झाली का? कुणी उठावं मराठीबद्दल बोलून जावं, कुणी उठावं मराठीवर अत्याचार करावा, कुणी उठावं मराठी भाषेचा अपमान करावा, रोखायला पाहिजे. ही पिलावळ जर जागच्या जागी ठेचली गेली नाहीत ना, आज अपमान होतोय, उद्या चिरून टाकतील, आणि परवा हाच मराठी माणूस, हीच मराठी भाषा तिच्याच घरात नष्ट झालेली असेल. जगवायला लागेल, वाढवायला लागेल, तेच मराठीचे संस्कार आता रुजवायला लागतील. पण ही जबाबदारी कोणाची? कोण म्हणते तुम्ही बाकीच्या भाषांबद्दल, बाकीच्या संस्कृतीबद्दल विचार करू नका? अरे करा ना, आपल्याला सगळं स्वीकारायचं आहे, आधुनिक जगाच्या चालीरीतीने बरोबर तुम्हा आम्हाला चालायचं आहे, पण ते चालत असताना आमचा मूळ कुठं आहे ना हे विसरायचं नाही बरं.
म्हणजे काल परवाच्या त्या गोष्टीनं मनामध्ये एक संताप निर्माण झाला, एक चीड निर्माण झाली. आमचं साहित्य इतकं अजरामर आहे, आमचं वाङ्मय इतकं अप्रतिम आहे, आमचे संत विचार, आमचं आध्यात्मिक साहित्य इतकं ग्रेट आहे, इतकं उंचीवरचं आहे, आणि तरी तुम्ही मराठीला कमी लेखता. काय मराठीबद्दल माहीत आहे? आणि या जानसानूला काय मराठीबद्दल माहिती आहे? पार्ट्या केल्या, नशे धुंद झालो, एखादी फेम भेटली, एखादा मोठा बॅनर भेटला, कार्यक्रम भेटला, म्हणजे माणूस लोकप्रिय होत नाही. ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करतायत ना, ती हिंदी चित्रपटाची इंडस्ट्री भारतामध्ये जर कोणी पहिल्यांदा निर्माण केली असेल, भारताच्या चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके महाराष्ट्राचे मराठी आहेत. विसरता काय? ज्या इंडस्ट्रीच्या जीवावर तुम्हाला मात चढलाय ना, त्या इंडस्ट्रीचा बाप सह्याद्रीचा वाघ होता, हे विसरू नका. मराठीचा नाद करायचा नाही. इतिहास अजरामर आहे, इतिहास अजूनही सांगतो. ज्या ज्या क्षणाला मराठीचा अपमान झाला आणि एकदा का त्या मराठी माणसानं त्या अपमानाचा बदला घेण्याची सुरुवात केली ना, पळता भुई थोडी होईल तुमची. हे सगळं सांगण्याला कुणाला धमकायचं नाही, येऊन तुमच्यासमोर आवाज चढवून काहीतरी वेगळं मांडायचं नाही, पण चीड ही निर्माण होते. का दरवेळेस आम्हीच का सहन करायचं? दरवेळेस आम्हीच का अखंडता जपायची? दरवेळेस आम्हीच का सामंजस्यपणा दाखवायचा? दरवेळेस आम्हीच का समजूतदारपणा दाखवायचा? अरे आम्हालाही स्वाभिमान आहे, अरे आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही काळीज आहे. दरवेळेस त्याच काळजावर जर तुम्ही वार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संवेदना, भावना, वेदना आणि काळीज घेऊन पडणारा मराठी माणूस दोन दोन हातही बाळगतो आणि त्या हातामध्ये शस्त्र घेऊन समोरच्यावर प्रतिवार करण्याचे सामर्थ्य पण बाळगतो. शिवबांचा इतिहास आहे, बाजीप्रभूंचा इतिहास आहे, तानाजींचा इतिहास आहे आमच्या मागे, माझ्या शौर्यवीर धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास आहे. उगाच कोणा ऐराग्याऱ्याचा इतिहास आम्ही आज आमच्या सोबत मिरवत नाही, किंवा इतिहासाचा वारसा आम्ही चालवत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथं राहायला दिलंय ना, पाहुण्यासारखे राहा, इथले होऊन राहा, प्रेम अनुभवाल, माया मिळेल. मराठी माणसाचं अंतःकरण किती खोल आहे, किती उदार आहे, याच्या तुम्हाला जाणीवा होतील. पण हे सगळं करत असताना आमच्या वाट्याला जायचा प्रयत्न करू नका, आमच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त बाबांनो, आम्ही तुम्हाला जगवतो याच्या उपकारांची जाणीव तुमच्यात नसेल हे आम्हाला कधीच कळलं आहे. मागच्या दोन तीन प्रकरणांवरून, मागच्या मागं घडणाऱ्या घटनांवरूनही आम्हाला ते माहीत झालं आहे. तुम्हाला आमच्या भावनांशी, आमच्या संवेदनांशी, आम्ही करत असलेल्या उपकारांच्या जाणीवा तुमच्यातून खलास झाल्यात, संपुष्टात आल्यात. फक्त आमची एकच प्रेम, आमची एकच प्रांजळ अपेक्षा आहे, जिथं जगताय ना, ज्या मातीचं मीठ खाताय ना, त्या मिठाबरोबर कधी गद्दारी करू नका, प्रामाणिक राहा. आणि मराठी माणसाबद्दल बोलताना, मराठी भाषेबद्दल बोलताना, तिचा इतिहास समजून घ्या, तिचा इतिहास जाणून घ्या, आमचा इतिहास जाणून घ्या, आणि मग मराठी भाषेवर आणि मराठी भाषिकांवर बोलण्याची तुमची हिंमत करून बघा, मग तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. युवकांनो, एवढं सगळं सांगतोय मित्रांनो, श्रोत्यांनो, एवढं सगळं तुमच्यासमोर मांडतोय ना, ही त्यांची चुकी नाही आहे. हे जे येऊन उपरे आपल्याला बोलतायत ना, ही त्यांची चुकी नाहीच आहे, चुकी आपली आहे. आपण इतर गोष्टींवर एकत्र येतो हो, पण आपल्या घरावर हल्ला झाला की हे भांडणं त्याची आहेत, त्याचे त्यांनी सॉल्व करावे, इथपर्यंत आपला विषय संपून जातो. एकीचं बळ ज्या क्षणाला दाखवायला सुरुवात कराल ना, त्यावेळेस आपल्या अंगावर येण्याची कुणाची हिंमत होणार नाही. पण त्या एकीच्या बळाला दाखवण्यासाठी पहिल्यांदा त्या भाषेला पुन्हा नव्यानं उभारी आणून देऊया. या सगळ्या माकडांच्या नाकावर टिचून पुन्हा मराठी भाषिक काय करू शकतो हे आता आपण दाखवण्याची गरज आहे. मराठी भाषा समृद्ध आहे, वैभवशाली आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, गोड आहे, मधुर आहे, तिच्यामध्ये माधुर्यता भरलंय, रस भरलेत, विविध प्रकारच्या रसांमधून ती निर्माण झालेली आहे. तिला जगवण्याचं काम आता तुमच्या आमच्या युवा पिढीमध्ये आलंय. म्हणून मराठी तरुणा जागा हो, मराठी भाषेला खऱ्या अर्थानं पुन्हा या देशासमोर आपल्या विचारांतून, आपल्या कर्तृत्वातून तितक्याच ताकदीने उभं करूया. धन्यवाद.